नमस्कार, मी संदीप खरे. माझी ओळख म्हणजे मी विश्वस्ताचा एक फॅन आहे आणि अतिशय आवडलेली कादंबरी आहे. आणि ही कादंबरी किंवा ह्याच्या अगोदरची लॉ ग्रिफिन कादंबरी, तर या दोन्ही कादंबऱ्या वाचण्यापूर्वीपासून मी लेखकांना ओळखतो, लेखक आता म्हणतो. पूर्वी हे लेखक म्हणून आम्हाला माहीतच नव्हते. आमचा कॉमन धागा म्हणजे भटकंती आहे, ते त्यातले बादशाह आहेत. मी आपलं किरकोळ हिंडत असतो इकडे तिकडे. पण आय वॉज व्हेरी सरप्राईज जेव्हा पहिली कादंबरी त्यांची माझ्या हातामध्ये पडली आणि त्याच्यानंतर विश्वस्त. तर विश्वस्त मला आठवते, त्याचं अगदी पहिला जेव्हा लिखाण चालू होतं तेव्हा मी त्यातला पहिला भाग ऐकला तो डायरेक्ट भगवान कृष्ण वगैरे. आणि कादंबरी आत्ताच्या काळातली पण आहे, ते कोडं मला काही उलगडे ना म्हणलं हा नक्की पट काय असणार आहे, कसं असणार आहे. आणि ती कादंबरी काही केल्या डोक्यातनं जाईना, त्यामुळे मग माझाच त्यांच्यामागे दोषाला होणं चालू होतं की ती कधी पूर्ण होते कधी पूर्ण होते. आणि ती पहिली मला तुम्ही छापा नाही त्यांना छापा, तुमचं हस्तलिखित असेल तरी चालेल, मला वाचायचं आहे ते. कारण ती माझी उत्सुकता मला गप्प बसून देत नव्हती आणि ती वाचल्यानंतर कादंबरी माझी उत्सुकता, माझ्या ज्या अपेक्षा होत्या त्या मोर दॅन 100% पूर्ण झाल्या असं म्हणायला लागेल. कारण मुळात लॉ ग्रिफिन काय किंवा विश्वस्त काय, मुळात सगळ्यात पहिली गोष्ट अतिशय अभिनंदन, धन्यवाद. पुरस्कार मिळालेला आहे नुकताच आपल्याला, अक्षर वाङ्मय पुरस्कार. आणि तो मिळणार यात काही मला आश्चर्य नव्हतं. त्याचं कारण ना, मराठी कादंबरीच्या परिघाच्या बाहेरची कादंबरी आहे. कारण कसं आहे, आपण खूप कौतुक करतो बघा, सिडने शेल्डन आणि जेफ्री आर्चर, ते कसे लोक तिथे जातात प्रत्यक्ष ते वातावरण टिपतात आणि मग ते बरोबर कादंबरीत आणतात. मराठीमध्ये नाही आहे. मराठीमध्ये आपण फार तर मग कोकणात जातो किंवा विदर्भात जातो, फार तर कुठेतरी एका परदेशामधल्या एखाद्या ठिकाणी जातो. पण या कादंबरीमध्ये ते सगळे पट ओलांडलेले आहेत. त्याचं कारण आणि मुख्य त्याच्यामधला सच्चाई जाणवते. कारण खरोखरच लेखकांनी इथे आपल्या खोलीमध्ये बसून परदेशातली वर्णनं लिहिलेली नाही आहेत. लेखक स्वतः तिथे गेलेले आहेत आणि नुसते गेलेले नाही आहेत, डोळे उघडे ठेवून गेलेले आहेत आणि ते खूप टिपलेलं आहे बारकाईने. आणि महत्त्वाचं असं की ते कौशल्यांनी वापरलेलं आहे कादंबरीमध्ये. ते उपरं वाटत नाही, ते चिकटवलेलं वाटत नाही, ते कादंबरीचाच एक भाग म्हणून समोर येतं असं वाटतं. आणि प्लस याच्या व्यतिरिक्त हे एक झालं, कादंबरीचा जो पट विणला गेला आहे, मला मुळात त्या कादंबरीकारांचं कायम एक कौतुकच वाटतं. कारण आम्ही कवी म्हणजे कसं आहे, लिहायला सुरुवात करतो संपून जाते 10-12 मिनिटामध्ये. मग ती कविता कदाचित खूप वर्ष पण डोक्यात चालू असेल पण ती लिहून पटकन होते. पण यांना म्हणजे एक पात्र घ्या, मग ते इथे कुठे होतं पहिल्या, मग ते 7व्या प्रकरणात पुन्हा येतं, मग हे जे सगळे नकाशे असतात हे डोक्यामध्ये कसे विणत असतील लोक. आणि या कादंबरीचा तर पट एवढा मोठा आहे, म्हणजे श्रीकृष्णापासून चालू होतो, तिथपासूनमध्येच गझनीचा महमूद आपल्याला भेटतो, प्लस फर्ग्युसनमध्ये आपण सगळ्यांनी, फर्ग्युसन रोडवरती जे आपले कट्टे आहेत सगळे आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत, तिथपर्यंत ती कादंबरी येते. आणि अगदी आजकालच्या काही पॉलिटिकल फिगर्सपर्यंत येऊन ती कादंबरी येते. तर हा एवढा पट मुळात हे सुचणं आणि मग तो अशा कौशल्यांनी गुंफणं आणि तो इतका सक्सेसफुली गुंफला गेला आहे, मी म्हणतो की त्याच्याबद्दल मला हे अजिबातच वाटत नाही की याची अल्पावधीत आणि बऱ्यापैकी किंमत आहे 500 रुपये किंमत असून सुद्धा याची दुसरी आवृत्ती एकदम कमी होण्यात आलेली आहे. सो लेखकाचं कौतुक आहेच, पण मला असं या निमित्ताने म्हणावं असं वाटतं की तुम्ही चांगलं सकस आणि प्रामाणिकपणे लोकांना दिलं तर मराठी लोक अजूनही किंमत न बघता पुस्तकात काय दिलं ते बघतात आणि त्याचा हा पुरावा आहे असं मला वाटतं. विश्वस्त या निमित्ताने तुमचं अभिनंदन. आणि खूप प्रश्न आहेत म्हणजे, आणि तुम्ही दुर्गा भांडारला मला नेणार आहात, त्यांनी मला तुमच्या देखत आहे आता मी कॅमेरावरती, इन कॅमेरा आहे, त्यांनी प्रॉमिस केलं मला दुर्गा भांडारला नेणार आहे त्यातल्या, कारण मला उत्सुकता लागली. काय म्हणतात टिपिकल तुम्हाला जसं साहित्यिक प्रश्न विचारू का, कसा घडला हा प्रवास वगैरे असं? हे गंमत अशी आहे की मराठी वाचन संस्कृती वगैरे वगैरे असे वाद आणि जमती जमती याचं दडपण नाही म्हटलं तरी येतो थोडंफार. पण लॉग ग्रिफिनचा अनुभव पाठीशी होता की त्याला मिळालेला प्रतिसाद 5 एक एडिशन्स 3-1 वर्षात,
पण विश्वसनी एका अर्थाने मलाही थोडंफार चकित केलेलं आहे. कारण असं की जेमतेम अडीच महिन्यात तीन महिन्यात पहिली एडिशन ती देखील 2000 संपली. लिहायला किती वेळ लागला? साडेचार वर्ष. साडेचार वर्ष तुम्ही लिहित होता, करेक्ट आहे. तर त्यातला एक भाग असं मला जाणवणारं हे नुसतंच पुरस्कार मिळाला म्हणून किंवा पहिली एडिशन संपली म्हणून नाही, पण मला सध्याच्या परिस्थितीत जाणवणारा भाग असा आहे की काहीतरी बदलत आहे मराठी वाचक, नवीन पिढी वाचणारी. कारण याच्यामध्ये म्हणजे आपण हिरो म्हणतो, हिरोईन म्हणतो, तर तशी एक 5 जणांचा ग्रुप आहे आणि त्यांचा सगळा प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्याबरोबर त्या प्रवासाला सुरुवात करतो. आणि 5 अगदी वेगळ्या पिंडाची माणसं आहेत, 43-24 असे वयोगटातली मंडळी कॉफी शॉपमध्ये भेटणार हा ग्रुप. तर आजची तरुण पिढी वाचत नाही किंवा वगैरे असे सगळे काही प्रवास जे काही आहे त्याला कुठेतरी छेद देणारा हा भाग आहे. किंवा काही आता लेखक तुमच्या भेटीला असे 2-3 कार्यक्रम झाले आणि त्याच्यातून लक्षात आलेली गोष्ट अशी की तरुणांना असलेले प्रश्न किंवा त्यांना त्याच्यात जाणवणाऱ्या गोष्टी ही एक धमाल होती. बरं, तर हे कुठेतरी वेगळं करत आहे. दुसरा एक भाग की जे काही मराठी साहित्यासंदर्भात प्रकाशन मग ती पुस्तकाची आवृत्ती वगैरे वगैरे हे जे काही सेट पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये आणखीन एक डायमेन्शन आपल्याला विचारात घ्यायला लागेल. ते माध्यमाचं झालेलं प्रचंड स्फोट. खरे फेसबुक असेल, सोशल मीडिया असेल, बऱ्याच गोष्टींवरती याच्यावरती काही मी लिहित असताना बरोबर मी अमेरिकेत जाऊन आलो बरोबर त्याबद्दल काहीतरी पोस्ट टाकलं यांनी एक प्रकारचं कुतूहल वाढत गेलं आणि हे कुठेतरी त्या कादंबरीच्या आतापर्यंतच्या यशाला कारणीभूत झालेलं. पण मग आता याच्या पुढे हा एक हा जो सगळा मीडिया आहे नेटवरचा, इंटरनेटवरचा असं आपण म्हणूया किंवा हे एक हा एक पर्याय म्हणून येईल का प्रसिद्धीसाठी किंवा अनिवार्य होत जाणार आहे काय? मला वाटतं ते वापरायला पाहिजे. कारण आत्तापर्यंत असं होतं की अहो आम्ही पुस्तक छापलेलं आहे तिथे हवं असलं तर जाऊन घ्या. बरोबर, याच्या पलीकडे जाऊन हे सगळं लोकाभिमुख व्हायला लागणार आहे. कारण नाहीतर एकीकडे वाचनापासून दूर जाण्यासाठी भरपूर कारण. तुम्ही म्हणता ते पट्ट मला, कारण तुम्ही याच्या मागे पुस्तक आल्यानंतर सुद्धा म्हणजे पुस्तकाला जन्म देणं हे बाळंतपण झालं, पण त्याच्यानंतर सुद्धा ते पुस्तक लोकांपर्यंत जाण्यासाठी ज्या प्रकारे कल्पकतेने तुम्ही हे वापरलेलं आहे हा मीडिया, कारण मी स्वतः तो बघितलेला आहे किंवा त्याचं प्रकाशन समारंभामध्ये सुद्धा एका पुण्याच्या याच्यामध्ये मी सहभागी सुद्धा होतो. तर तो प्रकाशन समारंभ होता तो सुद्धा खूप वेगळ्या प्रकारचा होता. पहिल्यांदा मराठी कादंबरीसाठी एक्झॅक्टली बुक ट्रेलर अस्तित्वात, बुक ट्रेलर अस्तित्वात होतं. इंग्रजी पुस्तकासाठी बऱ्यापैकी आता कॉमन पद्धत आहे. बुक ट्रेलर कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचलं ते एका अर्थाने सिनेमासारखं बरोबर आहे, उत्सुकता ताणणारं, उत्कंठा वाढवणारं, परंतु म्हणजे लोकांपर्यंत नेणं हे आपलं काम आहे, म्हणजे फक्त लिहिणं हे आपलं काम नसतं. मला वाटतं मी डायरी लिहित नाही. एक्झॅक्टली मी गोष्ट सांगतो. एक्झॅक्टली आणि मला ऑडियन्स पाहिजे. बरोबर, ते जर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये अहो ऐकायला या, किंवा त्याची जर थोडीफार ते लाज वाटत असेल म्हणायला तर मी अशी परिस्थिती क्रिएट करेन की लोक येऊन बसतील नक्कीच. आणि बऱ्याच वेळेला म्हणजे अगदी लहानपणीची गोष्ट सांगायची झाली तर आजी काहीतरी सांगायला लागायची, मग एखाद दुसरं मूल आसपास असायचं, पण हे काहीतरी चालू आहे कळल्यानंतर आजूबाजूची मुलं गोळा व्हायला लागतात. बरोबर नाही, पण मला या निमित्ताने एक प्रश्न जरा थोडासा मी रोखठोक विचारतो की लेखकाचं एक मनोभूमिका असते की माझं लिहून झालं आहे, माझं काम झालं. प्रकाशकांचं असतं की आमचं छापून झालं. बरोबर, इतके दिवस यावरती सगळं होतं किंवा जे होतं ते अगदी तुरळक प्रमाणात असं होतं. आणि मग काय होतं, काही प्रवाद असे आहेत किंवा काही लोकांना असं वाटतं की याहून जास्त काही करणं लेखकांनी, म्हणजे तुम्ही बाजारीकरण, बाजार मांडला, म्हणजे ती एक टिपिकल अशी बघायची पद्धत असते ना की हे काय म्हणजे मार्केटिंग गिमिक्स आहेत, मार्केटिंग गिमिक्सवरती चालले पुस्तक वगैरे वगैरे. तर या दोन्हीचा विषय मला ऐकायला आवडेल तुमच्याकडे. मला मला असं वाटतं की मार्केटिंग म्हणजे सवंग आहे. हा, तो सवंग शब्द नाही आहे ना, म्हणजे तो माझ्या डोक्यात नाही आहे. हा, एका अर्थाने तुम्ही काहीतरी करताय की जे लोकाभिमुख असेल पाहिजे, लोकांसाठी करताय, सृजनात्मक असेल बरोबर, त्याच्यासाठी लोक पाहिजे पाहिजे. आता एका परिस्थितीमध्ये कदाचित माणसं तुमच्याकडे आपोआप येत होती, यांनी कदाचित आपण सोकावल्यासारखं झालेलं आहे. किंवा मला असे म्हणायचं की खरोखरच जेवढी माणसं येत होती त्यापेक्षा जास्त यायची शक्यता होती जी आपण घालवली, नाकारली होती तेव्हा, गरज नव्हती कदाचित.
आजनाची साधनं हे सगळं उपलब्ध असताना वाचनाकडे तिचे एका वेगळ्या पद्धतीचं रंजन बरोबर त्याकडे लोक यायला पाहिजे असतील तर तुम्हाला बाजार वाईट शब्द नाही मार्केटिंग म्हटलं की त्याला बरं वाटतं आपल्याला ते मला हे पण वैशिष्ट्य वाटतं या विश्वस्त या कादंबरीच्या बाबतीत लेखनाच्या बाबतीतलं जसं आहे तसं ती ज्या प्रकारे लोकांसमोर येते आहे आणि लोकांचा प्रतिसाद मिळवते आहे तर मला असं वाटतं की या कादंबरीचं पोचवलं जाणं आहे त्याच्याकडूनही बरंच काही शिकण्यासारखं आहे आपण थोडं वेगळ्या विषयावरती आता मध्येच गेलो पण मला समराईज ते असं करायचं आहे की मला असं वाटतं की हा पायंडा सुद्धा जर का या निमित्ताने मराठीमध्ये पडणार असेल तर ती खूप स्वागताची गोष्ट आहे की कुठलीही कलाकृती लेखक प्रेमानेच करत असतो प्रेमाने लिहित असतो प्रकाशक सुद्धा त्याचा लाड करत असतात पण आता ते लोकांपर्यंत घेऊन जाण्याची सुद्धा गरज आहे आणि विश्वस्त हे काम मला असं वाटतं की लेखनासाठी जसं आपलं पारितोषिक आहे तसं मला वाटतं की चांगलं मार्केटिंगसाठी सुद्धा पारितोषिक आता याच्यापुढे साहित्यामध्ये असायला पाहिजे की चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत कशी गेली जशी ॲडव्हर्टायझिंगमध्ये प्राईज असतात रापासारखी की चांगली ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन केली किंवा अशा प्रकारे एक गंमत माझ्या लक्षात येते तू कविता लिहितोस कवितांची पुस्तक असेल पण आय एम शुअर की काय ईश्वर असेल किंवा इर्षाद असेल तर लोकांपुढे जाताना मजा येते ऑब्व्हियसली मजा आता लेखन आता ही कादंबरी मी लोकांना वाचून दाखवतो असतो तर अवघड जाईल 30 तास लागतील बरोबर पण ती कादंबरी लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी यासाठी त्यांच्याशी गप्पा मारणे हा प्रकार मला वाटतो मला अत्यंत करायला पाहिजे असं मला वाटतो मला वाटतं याचा ऑडिओ बुक पण तुम्ही केलाय आता जस्ट 2 आठवड्यापूर्वी त्याचा ऑडिओ बुक सुद्धा अवेलेबल आहे बुकगंगावर आहे आणि महत्वाची गोष्ट अशी की ऑडिओ बुक यातला एक कदाचित मराठी पुस्तकांच्या संदर्भातला पायंडा असा होता की ते संक्षिप्त स्वरूपात त्याचं ऑडिओ बुक व्हायचं अच्छा ही कादंबरी अख्खी आम्ही स्नेहल दामले म्हणून बाई आहेत त्या आणि मी असं ते त्याचं अभिवाचन केलेलं आहे ऑल्टरनेट चॅप्टर्स ते श्रुतिकेसारखं नाही पण तो एक चॅप्टर मी वाचला एक त्यांनी वाचला अच्छा आणि त्याचं ऑलरेडी मला विशेषतः अमेरिकेतून प्रतिसाद यायला लागले की हे मी वळलो नसतो कदाचित नाही कारण एक गरज नाही मी माझ्या मुलीच्या संदर्भात सांगू शकतो किंवा मी तिला वाचताना पाहिजे इंग्लिश मीडियम तिला पुलं पाठ आहे बरोबर पण तिने वाचलेला नाही पाठ आहे तिने कॅसेट्स ऐकून श्रवणभक्तीतून तिच्याकडे आलेली म्हणजे ती धडाधड ती पुलंचे उतारे किंवा गमती गमती तिला सहज आठवत आता हे जे काही वाचकाचं रूप बदलतंय हे जर का मी लक्षातच घेणार नसेल तर मला वाटतं गोंधळ कारण शेवटी मी गोष्ट लिहितोय ही गोष्ट लोकांसाठी लिहितोय ती पोचवणं यातमध्ये सहभाग असणं याच्याबद्दल मला कमीपणा कुठलाच वाटत नाही रादर मला ते एन्जॉयबल वाटतं म्हणजे आता उदाहरणार्थ आता इर्षादचे बरेच कार्यक्रम करून आलास म्हणजे तुला जसं दुर्गभंडारचं प्रॉमिस वगैरे वगैरे दिलं मी रिटर्न गिफ्ट मागणार आहे कारण अमेरिकेमध्ये मी 4 जुलै ते अमेरिका आणि ब्रिटनमध्ये 4 जुलै ते 15 ऑगस्ट असं चाललोय 8-9 ठिकाणी कार्यक्रम होत आहेत लेखक तुमच्या भेटीला त्यातला गमतीचा भाग असा आहे की पहिलं 19 फेब्रुवारीला पुण्यात प्रकाशन झालं 19 मार्चला पुण्यामध्ये एका सोसायटीमध्ये 100-150 जणांसमोर हा कार्यक्रम झाला लिहितो तुमच्या भेटीला 2 तास रंगला त्यातल्या एका गमतीकडे मी येणार आहे आणि त्याच्यातून मला ही कल्पना सुचली मी ते अमेरिकेतल्या काही मित्रांना कळवलं तर ते जेमतेम 4-1 आठवड्यामध्ये हा दौरा ठरला आणि तो जातोय पण मी अत्यंत उत्साहाने त्याच्याकडे बघतोय कारण हा असं कधी होतं की लेखकाला कादंबरी लेखकाला वाचक काही जणांनी तुमच्या भेटीपेक्षा विश्वस्त तुमच्या भेटीला असं म्हणाल मजा आहे आणि याच्यामध्ये म्हणजे महत्वाचा तुझाही सहभाग तू चॅप्टर्स ऐकलेले होतेस तुला मी एकदा हळूच चिमटा काढला म्हटला रे गेल्या वेळेला अटल बिहारींची कविता वापरली होती यावेळेला तू दे कविता तुझी अटल बिहारीनंतर कोण मिळणार होतं तुम्हाला मजेचा भाग सोडून देऊ पण हे तुमच्याशी शेअर करायला मला आवडेल की जेव्हा मला फोन आला तेव्हा खरंच मला मी आश्चर्यचकित झालो की एक याच्यामध्ये कवितेची एक जागा होती आणि ती सिनेमात जशी जागा तयार करतात तशी केलेली नव्हती ती ऑब्व्हियसली आलेली होती आणि मग आम्ही चर्चा केली आणि मग एक मी त्यांना एक रचना करून दिली सो आता मी पण या कादंबरीचा एक छापील भाग आहे याच्या सातवी लाट नावाची आहे त्यातली एक म्हणजे असं असतं ना की आपण तुम्ही शिकत जाता तसे हे
भटकणारी माणसं आहेत, त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकायला मिळतात. सो मला ते त्यांनी एक खूप गंमत सांगितली की तुम्ही समुद्राच्या लाटा जर का बघितल्या तर बऱ्याच छोट्या छोट्या लाटा येतात आणि एकच मोठी येते, तर जी मोठी झेपावत येते ती सातवी लाट असते. त्याच्या अगोदर सहा ज्या येऊन जातात त्या थोड्या थोड्या सरकत सरकत हळूहळू असतात, त्या पूर्ण पोचत नाही. पण सातवी तुम्ही मोजायला गेलात तर सातवी लाट ही रोग वेव्ह असं म्हणतात, त्याला काय म्हणतात रोग वेव्ह असं म्हणतात किंवा रोग वेव्ह असं म्हणतात, आणि ती प्रचंड मोठी मोठी येते. सो ते जे प्रेमात पडलेलं जे एक युगुल आहे याच्यामध्ये, तर त्यांनी तिच्यासाठी म्हणलेली कविता, ऑब्व्हियसली तोच तिच्यासाठी म्हणतो, ती फार कमी वेळा म्हणते त्याच्यासाठी. सातवी लाट. तर पहिली लाट वाहून आणते तळ्यात दडले प्रतिबिंब, पहिली लाट वाहून आणते तळ्यात दडले प्रतिबिंब, दुसरी शोधत राहते नंतर तीरावरती मूल बिंब, तिसरी मनात कोडे घेऊन कावरी बावरी जाते येते, तिसरी मनात कोडे घेऊन कावरी बावरी जाते येते, चौथी लाट धीर करून तळव्याखाली हळू शिरते, पाचवी अधीर जरा धीट थोडी अजून उसळून येते, पाचवी अधीर जरा धीट थोडी अजून उसळून येते, सहावी बघते चंद्र तेव्हा अवघे भानच वेडे होते, आणि सातवी लाट बेभान होऊन किनाऱ्यावर उधळून येते. क्या बात आहे. सो थँक्यू, माझा समावेश तुम्ही याच्यामध्ये केला. एक महत्त्वाचा मगाशी विषय निघाला होता तो भाग सांगावा असं वाटतं की स्थळ आणि काळ, हां, काळाच्या संदर्भात जवळजवळ कृष्णापासून जो होऊन ते आत्ताच्या काळाला भेटणारी कादंबरी उदंड पाच चाणक्य पण आहे, आपले कृष्ण आहे, चाणक्य चंद्रगुप्त आहे, गझनीचा महमूद आहे, आणि आत्ताच्या काळात ही मुलं आहे, त्यांच्या आजूबाजूला घडणारं वास्तव, त्याच्यातले काही राजकीय संदर्भ आणि सगळ्याला एक समान सूत्र, तर त्याच्यामधलं विश्वस्त आणि त्याच्या जोडीनं मला अभिप्रेत असलेला दुसरा शब्द आहे वारसदार. ही दोन मंडळी जेव्हा एकत्र येतात तेव्हा धमाल घडू शकतो. अगदी. उदाहरण आपल्या समोर आहेत अलेक्झांडर आणि अरिस्टॉटल, चंद्रगुप्त चाणक्य, चाणक्य महाराज आणि रामदास स्वामी. तर हे या कादंबरीच्या सुरुवातीला श्रीकृष्णाची एक विश्वस्त म्हणून चोकांतिका, हा, आणि शेवटाकडे एका राजकीय व्यक्तिमत्वाच्या स्वरूपात वारसदार आहे ज्याच्याकडे विश्वस्त नाही, यातला जो ताण आहे याच्यात पेललेली ही कादंबरी आहे. आणि मग ती रचताना वगैरे मी एक गमतीने म्हणतो की या ग्रुपचं गमतीशीर नाव आहे JFK जस्ट फॉर केक्स, पाच जण, त्यांच्यात एक सहावा मेंबर होता आणि तो म्हणजे मी होतो. ओ, जो अदृश्य मेंबर आहे. अच्छा, अदृश्य मेंबर, मला वाटलं खरंच घडलंय काय असं मी याच्यावरती आलो होतो. म्हणजे फिरता फिरता त्यांच्या हे कसे वाटतील, तर त्या प्रसंगांमध्ये बऱ्याच वेळेला मी एक लेखनामध्ये काय मिळतं वगैरे वगैरे हे फार गहन प्रश्न आहे, पण सगळ्यात धमाल जी येते ती ही तुम्ही स्थळ रचता, तुम्ही कॉन्टेक्स रचता, तुम्ही त्यातली पात्र त्यांचा इतिहास लिहून काढता किंवा ते बांधत जाता आणि मग त्यांना या रंगमंचावरती सोडता आणि त्यांच्यातलं इंटरॅक्शन म्हणून एक नाट्य उभं राहतं. मला असं वाटतं की मला नाटकाचं थोडंफार आकर्षण, थोडीफार ऍक्टिंग केली आहे म्हणून, की जे आपण कधीच असू शकणार नाही ते काही काळासाठी का होईना त्या एका फ्रेममध्ये आपल्याला अनुभवता येतं. कादंबरीच्या संदर्भात ते मल्टी डायमेन्शनली वेगवेगळ्या आयामांमध्ये मला वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये जाऊन येता येतं. मला वाटतं की मला मिळणार जो मेजर आनंद आहे किंवा धमाल जी आहे त्यात आहे, आणि ती वाचन पोहोचेल अशी आशा आहे. बेसिक तुम्ही जाता तर सांगून गेलेला, तर मला असं वाटतं की बरोबर आहे, विश्वस्त ही पारितोषिक प्राप्त कादंबरी एवढ्या एवढ्यातली तीन महिन्यात 2000 एडिशन संपून आलेली कादंबरी, एक नवीन लाट घेऊन आलेली कादंबरी, हे सर्वत्र आहेच, परंतु या वस्तुस्थितीच्या पलीकडे मला जी भावणारी गोष्ट कायम आहे की हे सर्व आपल्या कमर्शियल यशाचे पुरावे असतात, परंतु त्यांनी जे शेवटी सांगितलं तिथे मला समराईज करावं असं वाटतं की हे सगळं का म्हणत, तर कुठल्या तरी एका क्षणी एका माणसाला खूप व्हावंसं वाटतं आणि खूप होता होता त्या प्रवासामध्ये तो रंगून जातो
आणि ते मग पुस्तकाच्या रूपात ओढून घेतं. आणि अशी जेव्हा मनापासून घडणारी एक प्रामाणिक प्रोसेस एखादी घडते त्यावेळेला मग विश्वस्तसारखी एक कादंबरी आपल्या हातामध्ये पडते असं मला वाटतं. त्याला तुझ्यासारखे सहप्रवासी लागतात. हो नेहमीच दुर्गा भांडारचं विसरायचं हो. अमेरिकन दौरा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.